आता बघूया देश विदेशातल्या काही बातम्या झटपट. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. शुक्रवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येतोय. तंगधारमध्ये या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झालेत तर दोन जण जखमी झालेत. तर काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर भागात सीमा सुरक्षा दलाच्या 8 चौक्या, सीमेवरच्या 7 चौक्या तसंच काही गावांवर गोळीबार झालाय. योजना आयोगाच्या जागी नीती आयोग येण्यास सज्ज आहे. नाव बदलण्याची औपचारिकताही पूर्ण झाली आहे. दिल्ली निवडणुकांमध्येही घरघर मोदी पाहायला मिळणार आहे. 70 विधानसभा क्षेत्रात भाजपचे 70 हायफाय व्हिडिओ रथ सज्ज आहे. हैदराबाद अग्निशमन दलाचे अधिकारी थर्टीफर्स्टला ड्युटीऐवजी पार्टी करत असल्याचं उघड झालंय. मद्यधुंद अवस्थेत हे सर्व डान्स करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. एव्हाना उत्तर भारतात थंडीनं चांगलेच पाय रोवलेत. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू झाली आहे, त्यामुळे हिमाचलमधल्या सिमला, कुलू मनाली आणि इतर ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या उत्साहात चांगलीच भर पडली आहे. बर्फामुळे घरं, इमारती, झाडं, रस्ते सगळंच पांढुरक्या बर्फानं झाकून गेले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.